नमस्कार, कसं आहे? झाली का उद्याच्या 23 मायनी मैदानाची तयारी? बघा, उद्या 23 मायनी येतं, भव्य दिव्य असं मैदान होतंय आणि हे मैदान ओपनचं होतंय. त्याच्यामुळं महाराष्ट्रातली बरीचशी टॉपची बैलं उद्या तुम्हाला या मायनी मैदानामध्ये दिसतील. प्रामुख्यानं उद्याचं मायनीचं मैदान हे आकर्षक मैदान असणार आहे. फाट्या पण सुंदर आहेत. आयोजकांनी त्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे यूट्यूबवर, तो तुम्ही पाहू शकता. आता उद्याचं मायनीचं मैदान म्हटल्यानंतर सर्वांचा कुतूहलाचा प्रश्न, उद्या मायनीला बकासूर येणार का? तर माझ्या माहितीनुसार उद्या मायनीला बकासूर येणार आहे आणि बकासूरचा पायरा कोणासोबत असणार आहे हाही दुसरा कुतूहलाचा प्रश्न असतो. कारण बकासूर येणार म्हटल्यानंतर बैलगाडी शोकांमध्ये खूप चर्चा असते. आजूबाजूचे त्याचे चाहते, फॅन फॉलोअर्स तिथे येतात, त्याला पाहण्यासाठी येतात. कारण बकासूर मैदानावर आला की सर्व जे जे तिथं प्रेक्षक येत असतात त्यांची एक इच्छा असते की बाबा आम्हाला बकासूर पाहायला मिळावा. कारण बकासूर हा सध्या महाराष्ट्रातला सर्वात जास्त चर्चेत असलेला आणि सर्वात जास्त पळणारा बैल म्हणून बकासूरकडे पाहिलं जातं. कारण आजपर्यंत त्यानं 6 हिंदकेसरीचा किताब पटकवलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये भरपूर सारी बैलं आहेत, मात्र या बैलाकडं लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. लोकांच्या गळ्यातला ताईत हा बकासूरला म्हटलं जातं, म्हणून बकासूर येणार म्हटल्यानंतर तिथं प्रेक्षकांची तुडुंब गर्दी असणार यात तीळ मात्र शंका नाही. मात्र उद्या बकासूरचा पायरा कोणासोबत असणार हाही कुतूहलाचा प्रश्न. तर तुम्हाला पहिल्यांदाच सांगतो की बकासूरचा पायरा उद्या आपल्या सरजावर नाही, कारण आपला सरजा 8 बाहेर निघणार आहे. कारण लगेच 3-4 बाहेर काढणं हे माझ्या इथिक्समध्ये पण बसत नाही. आणि ज्यावेळेस हा बैल गौतम भैया काकडे यांच्या दावणीला होता त्यावेळेस सुद्धा हा बैल 8 बाहेर निघत होता. त्यामुळं त्यांचं सुद्धा आम्हाला असं सांगणं येतंय की बाबा लगेच बैल बाहेर काढू नका, की 8 अंतरानं बैल जर बाहेर काढला तर चांगला परफॉर्मन्स देतो. कारण 4 अंतरानं बैल काढण्या इतका सर्जा सक्षम नाही असं म्हणता येत नाही, खूप सक्षम आहे. पण काय असतं की तो अजून 3 नुकताच त्यानं दात लावलेला आहे, त्याच्यामुळं काय होतंय की लगेच त्याच्यावरती ताण देणं तर हे आमच्या इथिक्समध्ये बसत नाही. त्याच्यामुळं आपण सर्जाला 8 बाहेर काढणार आहे. प्रामुख्याने आपण त्याला 27 जे निमसोडचं मैदान आहे आणि 28 एक उरुळी कांचनचं मैदान आहे, या दोन्हीपैकी एका मैदानावर आपण त्याला काढू आणि त्याचा पायरा कोणासोबत असेल हे मी तुम्हाला त्यावेळेस सांगेल. तर उद्या आपला बकासूर येणार आहे, बकासूरचे मालक मोहिल शेट येणार आहे. तर माझी जेवढी माहिती आहे त्याच्यानुसार मला असं वाटतंय, हा माझा फक्त अंदाज आहे की उद्या बकासूरचा पायरा बलमाभर असू शकतो. आता तुम्हाला पुन्हा एकदा प्रश्न पडला असेल की हा बलमा नक्की कोणता, सासवडचा बलमा का राजधानी एक्सप्रेस बलमा? तर माझ्या माहितीनुसार हा पायरा सासवडच्या बलमासोबत असू शकतो. त्याच्यामुळं ही जोडी खूप उत्तम पळते. एक दोन मैदानांमध्ये यानं प्रथम क्रमांक सुद्धा केलेला आहे. मागच्या वर्षी पळशीच्या मैदानामध्ये, म्हणजे ज्यानं कडनं क्रमांक 1 केला होता, ती बलमा आणि बकासूरची जोडी तुम्हाला बहुधा उद्याच्या मैदानात पाहायला मिळू शकते. उद्या खूप नामवंत बैल येणार आहेत. उद्याच्या मैदानात बब्या येणार का? तर बब्या माझ्या माहितीनुसार बुलढाण्याला गेलेला आहे, तिकडे सेकंदाची शर्यत असते. त्याच्यामुळे 5 तर माझ्या माहितीनुसार बब्या इकडे येणार नाही. जर बब्या आला इकडं तर 5 येईल असं बब्यांच्या मालकाचं म्हणणं आहे. पण बघूया, कारण तिकडं सेकंदाच्या शर्यतीमध्ये क्रमांक 1 टॉपचा बैल हा बुलढाणा एक्सप्रेस बब्या आहे. त्याच्यामुळं बब्या हा तिकडं बुलढाण्यालाच गेलाय. त्याच्यामुळे बब्या तर उद्या तुम्हाला पाहायला मिळणार नाही. शेवाळ्या बांचा बावऱ्या येणार आहे का? तर शेवाळ्या बांचा बावऱ्या सुद्धा येणार आहे. त्याचा पायरा कोणासोबत आहे हे माहीत नाही, पण शेवाळ्या बांचा बावऱ्या येणार आहे. कॉकटेल येणार आहे का? तर कॉकटेल पण उद्याच्या मैदानात येणार आहे आणि माझ्या माहितीनुसार कॉकटेलचा पायरा उद्या हा पंढरी शेठ फडके आहेत त्यांच्या सर्जावर असण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं उद्यासुद्धा मैदानात खूप चांगले बैल येणार आहेत, अत्यंत चुरशीच्या लढती होणार आहेत. त्याच्यामुळं मायनीची ही जी काही शर्यत आहे अत्यंत तुम्हाला उत्कंठा वाढवणारी शर्यत असेल. कारण भारत केसरी नंतरनं काल आंबवडेचं मैदान झालं होतं, या आंबवडेच्या मैदानामध्ये सुद्धा आय थिंक लक्की नावाचा एक बैल होता आणि रायफल या दोघांना प्रथम क्रमांक केला. त्यांचं सुद्धा मनापासून मी अभिनंदन व्यक्त करतो, कारण नवीन बैल सुद्धा उजेडात आली पाहिजेत. कारण प्रामुख्यानं आता मैदानं खूप दाट आहेत, म्हणजे 23 मैदान आहे, लगेच 24 झरेवाडीचं मैदान आहे, 28 निमसोड आहे, त्याच्यानंतर 27 निमसोड आहे, 28 उरुळी कांचन आहे,
परत 10 तारखेला कुठेतरी मनसे केसरी आहे, भरपूर म्हणजे इतकी दाट मैदान आलेत. त्यामुळे प्रत्येक बैलगाडी मालकानं आपल्याला कुठं कुठं खेळायचं आहे, आपल्या बैलाला आराम मिळतोय का याची स्ट्रॅटर्जी करा. काही काहींचा बैल 5 दिवसात काढतात, कोण 4 दिवसात काढतो, कोण 3 दिवसात काढतो, कोण 8 दिवसात काढतं, त्याच्यानुसार आपली मैदानाची रचना बघा. 8-8 दिवसानंतर आपल्याला कुठं बैल द्यायचा आहे, आपला पैरा कसा असेल या संदर्भात अगोदरच नियोजन करा, कारण मैदानं खूप दाट आहेत. त्याच्यामुळं पैरा मिळणं तुम्हाला, चांगला पैरा मिळणं खूप अवघड होईल. त्याच्यामुळं शक्यतो काय होणार, आता आदतची पण मैदानं पडलेत, त्याच्यामुळं आदतच्या मैदानामध्ये तुम्हाला बैल मिळणं अवघड जाईल, कारण ओपनच्या मैदानात चांगला बैल पळत असतो. त्याच्यामुळे आदतवाल्यांना पैरे काढायला थोड्याशा अडचणी येतील. त्याच्यामुळे आदतची सुद्धा 2-3 मैदानं या 10-15 दिवसात आहेत, ओपनची सुद्धा 6-7 मैदानं आहेत. त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या बैलांचं प्रॉपर प्लॅनिंग करा की तुम्हाला कोणत्या मैदानात बैल काढायचा आहे, त्याच्यानुसार तुम्ही तुमचा पैरेकरी ठरवा. पैरेकऱ्याला पण सांगून ठेवा की आपल्याला हे मैदान खेळायचं आहे, तर तुमचा पैरेकरी अगोदर 2 दिवस कुठेतर मैदान खेळला असेल, मग काय होईल की ते तुमच्या पैऱ्याच्या दृष्टीने ते सुद्धा योग्य राहणार नाही. त्यामुळे त्याला सुद्धा सांगा की तुम्ही ही ही मैदानं खेळा आणि तुम्ही तुमच्या पैऱ्याचं नियोजन व्यवस्थितरित्या करा, कारण येणाऱ्या दिवसामध्ये खूप सारी मैदानं आहेत. डिसेंबरमध्ये मैदान आहे, जानेवारीमध्ये मैदान आहे. आणि अजून एक या व्हिडिओच्या माध्यमातून एक घोषणा करतो, लवकरच आपण एक मोठं मैदान घेणार आहे आणि खूप मोठ्या पद्धतीवर याचं नियोजन आपण करणार आहे. आणि हे महाराष्ट्रातलं असं मैदान असणार आहे की इथं आपण गटाला बुलेट गाडी देण्याचा विचार करत आहोत आणि त्या दृष्टीने आपण आखणी करत आहोत. अजून स्पॉन्सरशी विचार चालू आहे, बोलणी चालू आहे. जर आपल्याला त्या पद्धतीने जर स्पॉन्सर्सनं होकार दिला, कारण संघटनेचा तर नियम आहे की 5,000 जास्त प्रवेश फी घ्यायची नाही, मग आपल्याला प्रत्येक गटाला स्पॉन्सर बघायला लागणार आहेत, जेणेकरून आपल्याला ते बुलेटला स्पॉन्सर होतील. असे आपल्याला जवळजवळ 40 स्पॉन्सर तर बघणे गरजेचं आहे, कारण आपण फक्त 400 गाड्या घेणार आहोत. त्या पद्धतीनं आपलं नियोजन चालू आहे आणि नक्कीच आपण त्या पद्धतीचा एक विचार करू आणि एक चांगली आगळी वेगळी स्पर्धा भरवण्याचा विचार करू. आणि भविष्यात आपल्याला अशा पद्धतीची गटाला बुलेट गाडी बक्षीस असणारी स्पर्धा घ्यायचं नियोजन आहे आणि नक्कीच आपण चांगल्या पद्धतीचं नियोजन करू आणि एक आगळा वेगळा प्लॅटफॉर्म या महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न करू. नक्कीच ही जी काही स्पर्धा आहे ती एकदम शिस्तप्रिय होणार आहे, याबाबत सुद्धा तिळ मात्र शंका नाही. अजून नियोजन चालू आहे, आगामी दिवसातच लवकर ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर भेटू उद्याच्या मायनी मैदानात आपल्या षष्टमय रुस्तमय हिंद केसरी बकासूरला. पाहण्यासाठी तुम्ही सुद्धा मायनी मैदानात याल अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.